राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट येऊ नये, कोरोना हद्दपार व्हावा या दृष्टीने राज्यात वेगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडलची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान खास लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 100% नागरिकांचा पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. पालिका क्षेत्रातील आतापर्यंत एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावरती जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे. नमस्कार, मी गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका. पनवेल शहरातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करतो, पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक नागरिकाने कोविड-19 या पॅन्डेमिकच्या लसीकरणातील पहिल्या लसीचा डोस 100% घेणं आवश्यक आहे आणि यासाठी राज्य शासनाने नुकतीच घोषणा केलेली आहे आणि मिशन कवच कुंडले अशा प्रकारच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की शासनाचा हा उपक्रम 8 ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आहे. या कालावधीमध्ये आपण आमच्यासोबत सहभागी व्हा. शहरातील ज्या नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस अद्याप झालेला नाही या सर्वांनी या डोसचा लाभ घ्या आणि 100% शहर कोविडमुक्त करा. यासाठी 11 ऑक्टोबरला नवदुर्गांच्या पैकी आपल्या महिला या सर्व महिलांसाठी 11 ऑक्टोबर हा दिवस आम्ही विशेष लसीकरण दिवस म्हणून निवडलेला आहे. तर शहरातील सर्व या दुर्गांना माझं आवाहन आहे की आपण 11 ऑक्टोबरला नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावं आणि आपला पहिला डोस निश्चितपणे संपेल आणि तो घेतला जाईल याची आपण काळजी घ्यावी. हे करत असताना सोसायट्यांना सुद्धा आवाहन आहे की आपल्या सोसायटीमधले सर्व नागरिकांचा पहिला डोस झाला आहे याची खात्री सोसायटीचे चेअरमन आणि सचिव यांनी घ्यायची आहे. ज्या नागरिकांचा पहिला डोस अद्याप पेंडिंग असेल त्यांनी सुद्धा नजीकच्या लसीकरण केंद्रावर जायचं आहे आणि आपलं लसीकरण करून घ्यायचं आहे, जेणेकरून शहरातील एकही नागरिक लसीकरणापासून प्रलंबित राहणार नाही. पनवेल महानगरपालिकेतर्फे पूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लसीकरणाची मोहीम अत्यंत वेगाने अशी चालू आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सामील होणं हे आवश्यक आहे. सर्वांनी त्याचा लाभ घेणं हे आवश्यक आहे. जोपर्यंत सर्वजण हे लस घेत नाही तोपर्यंत आपण कोरोनामुक्त हे होण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करू शकत नाही. आणि तर मग आपल्याला नक्कीच आपण या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपले आप्त स्वकीय मित्र यांच्यावरती कोरोनाचं आलेलं संकट हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे जीवन उद्ध्वस्त होताना हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. जर आपल्याला ही संकटं टाळायची असतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण इथे कोरोनाची लस ही घ्यावी आणि कोरोनाच्या भीतीपासून आपण मुक्त व्हावं. जर आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कोरोना हा कोणालाही होऊ शकतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अजूनही याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत, या लसीकरणाबद्दल अनेक गैरसमज आहेत, परंतु हे गैरसमज हे आपण टाळायला हवेत. या अफवा या टाळायला हव्यात आणि आपण कोणतेही निमित्त न काढता आपण लसीकरण आपलं स्वतःचं हे पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. जर आपण हे लसीकरण पूर्ण केलं तरच आपण कोरोनाच्या सावटातून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आपल्या सर्वांना त्याच्यासाठी विनंती आहे की आपण ह्या कोरोनाचे लसीकरण हे पूर्ण करून घ्यावं. सध्याच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण चालू आहेच. आता पनवेल महानगरपालिकेने सर्व ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्या इथे सुद्धा अशा प्रकारच्या लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. तरी आपल्या इथे जर 100% जास्त जणांची यादी ही होत असेल तर आपण एक तारीख सुचवावी आणि ती 100% जास्त जणांची यादी ही इथे पनवेल महानगरपालिकेकडे सुपूर्त करावी किंवा पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकांकडे ही आपण सुपूर्त करावी, जेणेकरून आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये या इथं अशा प्रकारची मोहीम ही घेता येणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरला आपण एक विशेष मोहीम घेणार, महिलांसाठी विशेष मोहीम घेणार आहोत. त्या दिवशी सर्व महिलांना विनंती की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतः
आणि त्याचबरोबर इतरांना पण घेऊन आपण लसीकरण केंद्रावरती जाऊन हे लसीकरण करून घ्यावं आणि पनवेल महानगरपालिका ही 100% लसीकरण झालेली अशी महानगरपालिका होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनीच प्रयत्न करूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. याचबरोबर दिनांक 11 ऑक्टोबरला फक्त महिलांसाठी सर्व लसीकरण केंद्रावरती खास सोय करण्यात येणार आहे. या दिवशी पालिका क्षेत्रातील आतापर्यंत एकही डोस न घेतलेल्या महिलांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावरती जाऊन लसीकरण करून घ्यावं. तसेच पनवेल क्षेत्रातील सोसायट्यांनी आपल्या सोसायटी धारकांचे 100% लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. ज्या सोसायट्यांमधील 100 ते 100 पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशा सोसायट्यांमध्ये पालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. अशा सोसायट्यांनी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असेही त्यांनी आवाहन केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.